नमस्कार, मी ऋतुजा शिंदे, जनवार्ता मागोवा मध्ये आपले सर्वांचे स्वागत. पाहूयात या आठवड्यातील काही विशेष घडामोडी. पंडित रघुनंदन पणशीकर यांनी सादर केलेल्या नाट्यपदांनी ज्योत्स्ना भोळे सरोत्सवाला दिमाखदार सुरुवात झाली. गर्द ढगांच्या रांगेतून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि चिरतरुण नाट्यसंगीतांचे मोहून टाकणारे सूर असा सुरेल संगम पुणेकरांना अनुभवायला मिळाला. गुंतता हृदय हे देवाघरचे ज्ञात कुणाला, मुरलीधर श्याम अशा नाट्यपदांच्या सादरीकरणाने पुणेकर रसिक स्वरचिंब झाले. पंडित रघुनंदन पणशीकर यांनी सादर केलेल्या या नाट्यपदांनी ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाला दिमाखात सुरुवात झाली. संगीत मत्स्यगंधा नाटकातील देवघराचे ज्ञात कुणाला या नाट्यपदाच्या सादरीकरणाने पणशीकरांनी मैफलीची सुरुवात केली. एकामागून एक निर्णया ताना आला पिनचे बहारदार सादरीकरण करत त्यांनी रसिकांना स्वरविश्वाची अनोखी सफर घडवली. त्यानंतर त्यांनी मत्स्यगंधामधीलच गुंतता हृदय हे पद सादर केले. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. पुणेकरांच्या आवडत्या कट्ट्यार काळजात घुसली या नाटकात सदाशिवाच्या तोंडी असलेले मुरलीधर श्याम हे नाट्यपद तसेच पणशीकरांनी स्वरसंगीत दिग्दर्शन केलेल्या अवघा रंग एकची झाला या नाटकातील पद सादर करून त्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. तुकोबांनी रचलेल्या एका अभंगाने त्यांनी मैफलीची सांगता केली. प्रशांत पांडव, उदय कुलकर्णी आणि माऊली टाकळकर यांनी टाळाची उत्तम साथसंगत केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अर्चना कान्हेरे यांचे गायन झाले. त्यांनी ज्योत्स्ना भोळे यांच्या राधामाई या नाटकातील खेळेल का देव माझी अंगणी हे पद सादर केले. हे बंद रेशमाचे नाटकातील संगीतरस सूरज नवजीवनाधार या पदानेही रसिकांची मने जिंकली. अर्चना कान्हेरे यांनी सादर केलेल्या कविवर्य बाब बोरकर यांच्या नाही पुण्याची मोजणी या अभंगाने मैफलीला भक्तिरसाची किनार लाभली. अरुण दाते यांनी गाण्याला स्वरांचा ऐवज चढवण्याचे काम केले आहे असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. अरुण दाते यांचे प्रत्येक गीत मराठी माणसाला मुखोद्गत आहे. त्यांनी गायलेले प्रत्येक गीत लोकप्रिय झालेले आहे. याचे सर्व श्रेय त्यांच्या गळ्याला जाते. त्यांनी खऱ्या अर्थाने गाण्याला स्वरांचा ऐवज चढवण्याचे काम केले असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राम कदम कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ गायक अरुण दाते यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हीलिंग ग्रुपचे अध्यक्ष अमर सालेम, गायक सुरेश वाडकर, महापौर प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, बांधकाम व्यावसायिक सुधीर दरोडे, राम कदम यांचा मुलगा विजय कदम, मुलगी श्यामलता गायकवाड आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत खाबिया उपस्थित होते. पवार म्हणाले, हा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने झाला असला तरी बालगंधर्वांच्या नावाने उभारलेल्या आणि संगीताला कलेला महत्वाचे मानणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या सभागृहात होत आहे. यामुळे हा पुरस्कार दातेंसाठी महत्वाचा आहे. सुरेश वाडकर म्हणाले, अरुण दाते यांनी आयुष्यभर संगीतावर प्रेम केले आहे. त्यांना आजवर राज्यामध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत, मात्र राष्ट्रीय पातळीवरचा एकही पुरस्कार मिळाला नाही. त्यांच्यापेक्षा लहान व्यक्तींना पद्मश्री, पद्म पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी प्रार्थना शरद पवार यांच्या चरणी करतो. मी पण वयाने मोठा होत जाणार आहे, तेव्हा माझेही नाव कदाचित या पुरस्कारासाठी सुचवले जाईल, असे वक्तव्यही वाडकर यांनी केले. निधी खर्च न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला. निधी खर्च न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना यापुढे जबाबदार धरण्यात येईल असा इशारा पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला. विधान भवनात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवडच्या महापौर श्रीमती शकुंतला धराडे, जिल्हाधिकारी सौरभ राव आदींची उपस्थिती होती. यावेळी बापट म्हणाले, जिल्हा सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तींसाठीच्या लाभार्थींची संख्या मोठी आहे. त्यांना वेळेत लाभ मिळून निधी खर्च झाला पाहिजे,
यासाठी जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी हंगामी कंत्राटी स्वरूपात कर्मचारी नेमणूक करण्याबाबतचा ठराव बैठकीत करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुचवतील त्याप्रमाणे 15 ते 20 लाख रुपयापर्यंतची कामे करण्यास या प्रसंगी मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील काही अंगणवाड्या झाडाखाली भरतात असे चित्र राहू नये, एकही माता बालक कुपोषित राहू नये याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच सर्वसामान्य नागरिक अंध अपंगांच्या योजना राबवण्यासाठी गती द्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक क वर्ग तीर्थक्षेत्र विकसित करण्यासाठी संबंधित आमदार खासदारांच्या शिफारसीप्रमाणे मंजुरी दिली असेही पालकमंत्री बापट यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांशी संपर्क वाढवला पाहिजे असे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांशी संपर्क वाढवून स्थानिक पोलिसांकडे आपली नोंदणी केली पाहिजे. पोलिसांचे संकेतस्थळ ट्विटर फेसबुक यांचा वापरही ते संपर्कासाठी करू शकतात असे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले. द इंटरनॅशनल लॉजेंटिव्हिटी सेंटर ऑफ इंडिया या संस्थेतर्फे आयोजित ज्येष्ठांबाबत पोलिसांसमोरील आव्हाने या विषयावरील कार्यक्रमात आयुक्त शुक्ला बोलत होत्या. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, संस्थेचे अध्यक्ष जयंत उमराणीकर यावेळी उपस्थित होते. शुक्ला म्हणाल्या, राज्यात 60 ते 80 या वयोगटातील ज्येष्ठांची संख्या 9.9% इतकी आहे. त्यांचे आजारपण, आर्थिक विवंचना आणि एकटेपणा या 3 प्रमुख समस्या आहेत. त्यांच्यासाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनला दररोज सुमारे 250 विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होतात. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपल्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन नोंदणी करा, त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा. पोलिसांच्या वेबसाईट, ट्विटर, फेसबुक या मार्गांचा अवलंब करूनही ते संपर्कात राहू शकतात. शहरातील ज्येष्ठांसाठी असलेल्या संस्था संघटनांची माहिती मिळाल्यास त्यांच्याबरोबर दर महिन्यात बैठक घेण्यात येईल. मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि शिकून मोठे व्हा असा सल्ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी यांनी विद्यार्थ्यांना दिला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना राबवण्यात येते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी जोशी बोलत होते. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, वनराईचे रवींद्र धारिया, शिक्षण अधिकारी निनाळे, अप्पासाहेब सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते. खरा प्रकाश हे विद्यार्थी आहे, तो प्रकाश अधिक उज्ज्वल करण्याचं काम आपल्याला करायला हवं असं सांगून जोशी म्हणाले, पूजा आणि सेवा या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मात्र आज फक्त पूजा केली जाते, सेवा केली जात नाही. मात्र दगडूशेठ गणपतीच्या माध्यमातून सेवा आणि पूजा हातात हात घालून पुढे जात आहेत आणि भारतात एक आदर्श वस्तुपाठ घालून देत आहेत. पाठीवर पडणारी कौतुकाची थाप माणसाचा आनंद द्विगुणित करत असते, म्हणून कौतुकाचे कार्यक्रम झालेच पाहिजे असेही जोशी यांनी सांगितलं. स्वतःवर आत्मविश्वास ठेवून चिकाटीने अभ्यास करण्याचा सल्ला निनाळे यांनी यावेळी दिला. संगीत माणसाला जगायला शिकवतं असं प्रतिपादन संगीतकार हर्षित अभिराज यांनी केले. मनीष गोखले यांनी मोहम्मद रफी यांच्या जीवनावर लिहिलेल्या दिल की आवाज भी सुन पुस्तकाचे प्रकाशन संगीतकार हर्षित अभिराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिराज बोलत होते. या प्रसंगी लेखक अरुण खोरे, पत्रकार स्वप्नील पोरे उपस्थित होते. अभिराज म्हणाले, कवितेला चांगलं संगीत मिळालं तर ते एक गाणं तयार होतं, म्हणजे चांगलं संगीत रसिकांना डोलायला लावतं आणि त्या संगीतामुळे तयार झालेल्या गाण्यामुळे गाणं प्रत्येकाला जगायला शिकवतं. मनीष गोखले यांनी रफींच्या जीवन प्रवासावर हे पुस्तक लिहिलं आहे, त्यामुळे एक दुर्मिळ असा ठेवा आपल्या सर्वांना वाचायला मिळणार आहे. माझा प्रवासही गोखल्यांसारखा शब्दांच्या मार्गाने झाला. हळूहळू शब्द गुणगुणायला लागलो तेव्हा समजलं, शब्द व सूर जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते हृदयाला भिडणारं गाणं बनतं. म्हणून शब्दाला सुरांची साथ मिळणं गरजेचं असतं असंही अभिराज म्हणाले. अरुण खोरे म्हणाले, मोहम्मद रफी यांची अनेक गाजलेली गीतं आहेत, त्यांच्या गायकीचा अंदाज काही औरच होता. त्यांच्या गायनाने सामान्य माणसाचं आयुष्य फुलून गेलं. स्वप्नील पोरे म्हणाले, रफी यांची गायकीची कला अजूनही रसिकांना आत्मसात आहेत.
रफी, लता या गायकांनी त्यांच्या गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य मिळवलं होतं, त्यामुळे ते त्यांच्या चाहत्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले होते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी गायक गफार मोमीन आणि कोमल कनाकिया यांनी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या निवडक गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. रामदास आठवले यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याबद्दल शहर रिपाईंच्या कार्यकर्त्यांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्याबद्दल शहर रिपाईच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शहराच्या विविध भागात मिठाईचे वाटप करण्यात आले, तसेच पक्षाच्या मुख्य कार्यालयाच्या समोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रिपाईचे शहर अध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जमा झाले. श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, ॲडव्होकेट मंदार जोशी, माजी नगरसेवक अशोक कांबळे, ॲडव्होकेट एस के तिवारी, ॲडव्होकेट चित्रा जानगुडे, आर एन कांबळे, माजी नगरसेवक जयदेव रंधवे, भगवान गायकवाड, मोहन जगताप, लियायत शेख, संघमित्रा गायकवाड, अंबादास कोथले, मीना गालते, शोभा झेंडे, छाया लोंढे, वसंत ओवाळ आदी सहभागी झाले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शहर युवक आघाडीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. युवक आघाडीचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सरचिटणीस महिपाल वाघमारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. नियममुक्ती विरोधातील अडत्यांचा बंद यशस्वी ठरला. राज्य शासनाने फळे व भाजीपाला बाजार समिती नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात राज्यभरातील बाजार बंद ठेवण्याचा निर्णय आडत्यांनी घेतला होता. हमाल तोडणार आणि वारणाऱ्यांनी सहभागी होऊन गुलटेकडी मार्केट यार्डचा बंद यशस्वी केला. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील छोट्या मोठ्या बाजारातील यंत्रणा कोलमडणार आहे. प्रत्यक्ष बाजारात अथवा शहरात येऊन मालाची विक्री करणे शक्य नसल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. या निर्णयामुळे बाजार समित्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार असून आडते, हमाल, तोरणार, वारणार आणि बाजारावर अवलंबून असलेल्या अनेकांच्या रोजगारावर गदा येणार आहे, असे आरोप आडत्यांनी केले आहेत. त्यांच्या बंदमध्ये श्री छत्रपती मार्केट यार्ड आडते असोसिएशन, कामगार युनियन, तोलणार संघटना सहभागी झाल्या होत्या. याबाबत महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आडव म्हणाले, हा लाक्षणिक संप राज्यभर यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांनीही आपला माल विक्रीसाठी पाठवला नाही, यावरूनच शासनाने आपल्या भूमिकेवर फेरविचार करायला हवा. याबाबत कोल्हापूर येथील पणन मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले आहे. याबरोबरच हमी फंड योजनेचाही विचार व्हावा. पणन महामंडळाला दरवर्षी पुणे बाजार समितीतून साधारणतः 2 कोटी रुपये देत असते, तसेच विविध अनुदाने बंद करून हा सर्व निधी हमी फंड योजनेकडे वळवावा. या योजनेला केंद्र आणि राज्य शासनानेही मदत केल्यास ही योजना यशस्वी होईल. शाळा बंद आंदोलनाला शहरात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शिक्षण संस्था चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेले खासगी शाळा बंद करण्याच्या आंदोलनाला शहरात फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे निदर्शनास आले. मात्र पुणे, मुंबई वगळता अन्य भागात शाळा बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीकडून करण्यात आला. सर्व खाजगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम राखावी, संच मान्यतेसंदर्भातील शासन निर्णय रद्द करावा, थकीत वेतनेवर अनुदान पूर्वीप्रमाणे सर्व शाळांना मिळावे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल स्वीकारून पदभरती सुरू करावी, या प्रमुख मागण्यांसह कृती समितीने बंद पुकारला होता. शाळा बंदला शहरात प्रतिसाद मिळाला नाही. समितीतील पदाधिकारी व संबंधित संस्था चालकांच्या शाळाच केवळ बंद होत्या, अन्य सर्व शाळांवर बंदचा परिणाम झाला नाही. बहुतेक शाळा नियमितपणे सुरू होत्या. बंदबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेतही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात बंद अयशस्वी ठरल्याचे मान्य केले. समितीचे सरकार्यवाह डॉक्टर आर पी जोशी, माजी आमदार संभाजीराव कुंजीर, गणपतराव बालवडकर, अशोक मुरकुटे, हनुमंत भोसले, शरदचंद्र धारूरकर, जागृती धर्माधिकारी सुरेश वाघमारे, कमलाकर डोके आदी यावेळी उपस्थित होते.
नाटकात काम करताना कलेची साधना करण्याचा अनोखा अनुभव मिळतो असे मत प्रवीण पाखरे यांनी व्यक्त केले. नियतीने त्यांच्या समोर आव्हान उभे केले खरे, पण दिव्य दृष्टीचे वरदान मिळालेल्या या हिऱ्यांनी कलागुणांना पैलू पाडत अनोखी किमया करून दाखवली. कवी कुलगुरू कालिदासाने रचलेले मेघदूत हे अजरामर काव्याचे मराठीमध्ये संगीत नृत्य नाट्यपदाच्या रूपात साकारण्याचे आव्हान 22 अंध कलाकारांनी लीलया पेलले आहे. दिग्दर्शक स्वागत थोरात यांनी अंध मुलांमधील सुप्त गुण ओळखत त्यांना एकत्र आणले आणि मेघदूत साकारण्याचे आव्हान स्वीकारले. बिपिन वर्तक या दिव्यांग तरुणाने अपूर्व मेघदूत मधील गाण्यांना संगीत देऊन माधुर्याची जणू माळच गुंफली आहे. रामचंद्र भोईटे, स्वप्नील पाटील, प्रवीण पाखरे, रुपाली यादव, आदित्य माडीवाले, प्रवीण पालके आदी दिव्यांगांनी या नाट्यपदामध्ये विविध भूमिका बजावल्या आहेत. हे कलाकार जळगाव, सांगली, नगर, राजगुरुनगर अशा ठिकाणाहून आले आहेत. नाट्यपटाच्या अनुभवाबाबत प्रवीण पाखरे म्हणाला, मी मूळचा सांगलीचा, लहानपणापासूनच मला अभिनयाची संगीताची आवड होती. मिरज ब्लाइंड स्कूलमध्ये शिकत असताना पंच ज्ञानेंद्रयांची एका कहाणी या नाटकात काम केले. दृष्टी परिवाराच्या एका कार्यक्रमात स्वागत थोरात यांच्याशी गाठ पडली आणि या भेटीतूनच मेघदूतची कल्पना नावारूपाला आली. या नाटकात काम करताना खूपच मजा येते, कलेची साधना करण्याचा अनोखा अनुभव मिळतो. स्वप्नील पाटील मूळचा जळगावचा, तो सध्या फर्ग्युसन महाविद्यालयात MA शिक्षण घेत आहे. प्रवीणशी भेट झाल्यानंतर त्याच्यातील कलागुणांना चालना मिळाली आणि अपूर्व मेघदूतची संधी चालून आली. आदित्य माडीवाले तरुण कालिदासाची भूमिका साकारत आहेत, तर रुपाली यक्षिणीची. अभिनयाचा अनुभव नसतानाही नाटकात काम करताना मजा येते, कोणतेही दडपण जाणवत नाही. अभिनय कौशल्य जोपासण्याची तयारी आहे अशा भावना दिव्यांगांनी व्यक्त केल्या. शहरातील आपत्तीकालीन व्यवस्थापनासाठी हेल्पलाईन कार्यान्वित केली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश सोनुने यांनी केली. शहरातील आपत्कालीन व्यवस्थापनासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. संकटाच्या वेळी नागरिकांना मदत मिळावी यासाठी हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. तसेच 1100 कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देण्यात आले असून 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून याबाबत शहरभर उपाययोजना करण्यात येणार आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देश भरतात आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सोनुने म्हणाले, शहरात वारंवार पाणी साठते अशी 79 ठिकाणे महापालिकेने शोधली आहेत. क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येत आहे. तरीही तेथे पाणी साठल्याचे नागरिकांनी कळवल्यास हेल्पलाईनच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात येईल. अतिवृष्टी झाली व झोपड्यांतील नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ आल्यास महापालिकेच्या 100 शाळांमध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे. तसेच आपत्ती निवारणासाठी लागणाऱ्या साधनांची तयारी करण्यात आली आहे. शहरातील धोकादायक झालेले 164 वाडे इमारती शोधून त्यांना नोटिसा देण्यात आल्या असून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालय यांच्या माध्यमातून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एकदा पराभव झाला म्हणजे सर्व काही संपत नाही असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले. एकदा पराभव झाला म्हणजे सर्व काही संपले असे होत नाही. या काळात तलवारीला आणखी धार लावून तयार होता येते, सत्ता येते आणि जाते असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले. साहित्य संस्कृती रंगसंगत प्रतिष्ठान आणि साहित्यवेद प्रतिष्ठानने डॉक्टर DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर PD पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी शिंदे बोलत होते. उल्लेखनीय कामगिरी करीत असलेले श्यामची आई फाउंडेशनचे भारत देसडला, सरदचे संजय नहार, संवाद संस्थेचे सुनील महाजन यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सचिन एटकर, कैलास भिंगारे, प्रमोद आडकर, महेश थोरवे उपस्थित होते. डॉक्टर PD पाटील म्हणाले, मला मिळालेला जीवनगौरव पुरस्कार हा संमेलन यशस्वी केल्याची पावती आहे. साहित्य संमेलन आयोजित करण्याची जबाबदारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांनी मराठी साहित्य महामंडळाचे आभार व्यक्त केले. श्रीपाल सबनीस यांनी स्वतःची तत्वे सोडली नाहीत, त्यामुळे संमेलन यशस्वी झाले असेही पाटील यांनी सांगितले.
रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याच्या विरोधात कसबा पेठेतील गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर रुपी खातेदारांनी आंदोलन केले. राज्य सरकारकडून आर्थिक घोटाळ्यांमुळे डब घाईला गेलेल्या रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचा प्रश्न सोडवण्यासाठी काहीच केले जात नसल्याचा निषेध नोंदवण्यासाठी बँकेच्या खातेदार व ठेवीदारांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा पेठेतील कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. 2 वर्षापासून राज्य सरकारकडून केवळ आश्वासनेच दिली जात असून प्रत्यक्षात काहीच केले जात नसल्याचा निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनात बँकेचे पैसे अडकलेले अनेक ज्येष्ठ नागरिक सामील झाले होते. पुणेकर नागरिक कृती समितीचे सचिव मिहिर थत्ते म्हणाले, रुपी बँकेबाबत राज्य सरकार नेहमीच चालढकल करीत आले आहे. 1 मे पासून आम्ही या प्रश्नावर उपोषणास बसणार होतो, पण पालकमंत्र्यांनी रुपी बँकेचा तोडगा काढतो असे सांगितले, त्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेतले. मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही, त्यामुळे आजपासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता 1 दिवसाआड पुण्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येणार आहेत. 2 दिवसात आम्ही शहरातील चौकांमध्ये बँकेत आर्थिक घोटाळे करणाऱ्या संचालक अधिकारी कर्ज बुडवणारे यांच्या नावाचे फ्लेक्स लावणार आहोत. 2002 बँकेवर आर्थिक निर्बंध घातल्यानंतरही बँकेत अनेक घोटाळे करण्यात आले. ते करणाऱ्या प्रशासक, रिझर्व्ह बँकेचे व सहकार खात्याचे लेखापरीक्षक यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आम्ही केली आहे. मंगळवारी आम्ही मुंबईत जाऊन सहकार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ आम्ही देणार आहोत. तोपर्यंत काहीच न झाल्यास 15 ऑगस्टच्या झेंडावंदनांच्या सर्व कार्यक्रमात तोंडाला काळी पट्टी लावून गळ्यात फास लटकावून सहभागी होणार आहोत आणि 16 ऑगस्टपासून उपोषणास बसणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला. आणि आजबरोबर जनवार्ता मागोवा संपला. नमस्कार.